तिथे असलेल्या दोन्ही ज्योतिपुंजांना आदरांजली आणि सर्व बंधू भगिनींना माझा नमस्कार. मा शारदेला चार ओळी. हे हंस वाहिनी तुझ्या चरणी नमन असावे माझे. हे हंस वाहिनी तुझ्या चरणी नमन असावे माझे. अक्षर जननी माझ्या हाती तू दिली हे माते. वरद हस्त तव असू दे माथी करबद्ध तुझ्या मेदारी. वरद हस्त तव असू दे माथी करबद्ध तुझ्या मेदारी. शब्द मागून शब्द धरावे स्वप्नासे हे साधे स्वप्नासे हे साधे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे शूरांचा ऋतुराज कसा असावा. ही कविता समर्पित संबोधित आहे सीमेवरच्या प्रहरीला आणि समर्पित आहे आपल्या आजूबाजूच्या शूरवीरांना ज्यांना आपण शूरवीर म्हणून म्हणत नाही असं नाव नाही देत. मी एक शब्दशिल्पी विणतोय शब्दांना लिहितोय कविता शूरांचा ऋतुराज कसा असावा. मी एक शब्दशिल्पी विणतोय शब्दांना लिहितोय कविता शूरांचा ऋतुराज कसा असावा. मी शब्दशिल्पी तू सीमा प्रहरी. मी शब्दशिल्पी तू सीमा प्रहरी. तुझ्या दृढ प्रतिज्ञ छवीला वंदन करताना मला सार्थ अभिमान वाटतो. पण क्षमा कर शूरवीरा राष्ट्राची स्वाधीनता हा स्वाभिमान राष्ट्रावर प्राणोत्सर्ग हा बलिदान हे ठाऊक असतानाही माझी लेखणी तुझ्या वाटेकडे वळू शकली नाही. असा मुख्य प्रश्न माझ्या आजूबाजू फिरत होते ओरडत होते किंचाळत होते भेडसावत होते. का कवी फक्त सीमा प्रहरी शूरवीर का? त्याच्या आधी आपल्या आजूबाजू असलेल्या आयुष्याचं रान करणाऱ्या असंख्य शूरवीरांना बघ कवी आणि मग लिही की त्यांचा ऋतुराज कसा असावा. तिकडे बघ कवी. बालपण विसरून मिट्टी दांडू सोडून आईबाबांच्या स्वप्नांचं ओझं पाठीवर घेऊन कम्प्युटर होत चाललेल्या त्या अनिरागस आजच्या बाळांना बघ कवी तिकडे बघ. तर बालश्रम आणि बाल दिवस यांच्या परिभाषांना उद्ध्वस्त करताना कचऱ्याच्या ढिगावरनं दिवस सरसवताना उपाशी कोटी रात्र ढकलताना देशाच्या त्या कर्णधारांना बघ कवी तिकडे बघ. हातात औषधाचं ताट घेऊन उभी असलेली ती तेजस्विनी. तिच्या सौभाग्याचा ऋतुराज जेव्हा राष्ट्रध्वजा गुंडाळून दाराशी आला तेव्हा शिवना शपथ घातली तिनं. आणि आज एकुलत्या एक नयाला रणांगणासाठी पुन्हा निरोप देताना तिचा दमकणारा स्वाभिमानी चेहरा बघ कवी तिकडे बघ. त्या ओसरी पडक्या ओसरीकडे बघ. सतत खिडकीच्या गजांना डोकं टेकून सतत आपल्यांची वाट बघणाऱ्या त्या 21व्या शताब्दीच्या कवऱ्या बावऱ्या डोळ्यांना बघ. घरात मुलं मुली सुना जावई नातू पंतू नात्यांची उभी रांग असतानाही आपल्या म्हातारपणाची सुख दुःख त्या वृद्धाश्रमींच्या पायरीला सांगत बसलेल्या जखम म्हाताऱ्यांना बघ. हे सर्व शूरवीर नाही आहेत का? मग तो असा गप्प का कवी? बोल ना, लिह ना, सांग ना, यांचा ऋतुराज कसा असावा. मी गप्पच आहे कारण निवृत्त नाही. मी असल्या प्रश्नांना उत्तर द्यायला मी काही युधिष्ठिर नाही आहे. जाऊ विचारायचा हक्क असतो म्हणून प्रश्न उभे राहतात. ते कालजयी असले तरीही ते कवी जे सारथी असले तरीही मी धर्मराज नाही कवी आहे. मी फक्त एक लेखणी अभिव्यक्ती म्हणून कॅनव्हस रंगवणं सोपं असेलही कदाचित. पण ह्या सर्व शूरवीरांचा ऋतुराज ठरणं माझ्या सामर्थ्याच्या पलीकडे ठरणार आहे. मी एक शब्दशिल्पी तू सीमा प्रहरी. तुला वंदन करताना सलाम त्या सर्व शूरवीरांना जे आयुष्याच्या पाऊलवाटा स्वतः घडवतात आणि गपगुमान चालत राहतात. अगदी पाठीवर हात ठेवून लढ म्हणणारं कुणीही नसलं तरीही साष्टांग दंडवत्या वटवृक्षांना आधी वाऱ्याच्या प्रचंड झोकातही ज्यांनी स्वतःचा पाया ह्या जमिनीवर हलवू दिला नाही हे सत्य त्यांनी स्वीकारले की सभ्यता या कुठल्याही जमिनीवर जगू शकत असल्या तरीही
अंदर। ये चल रहा है कृष्णा, ये चल रहा है।